नमस्कार मंडळ, मी कांचन. नॉवेल्स किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत उद्याचा मेनू. म्हणजे आपलं दररोजचं टेन्शन असतं की आपल्याला उद्या स्वयंपाकासाठी लंच डिनरसाठी काय बनवायचं आहे, तर आपण बघणार आहोत साधा सुद्धा रेसिपी. तर पहिली रेसिपी आहे मसाला परवळची सुकी भाजी. परवळ हे खाण्यासाठी खूप हेल्दी आहे आणि तिचे शरीरासाठी फायदे पण खूप आहेत. चला तर बघूया मग रेसिपी कशी बनवायची आहे ते. इथे पडवळ घेतली आहे. पडवळचे मधले जे बीज आहे ना ते सगळे मी काढून घेतलेले आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर मिरचं घेतलेलं आहे, एक टोमॅटो, अद्रक, लसूण आणि शेंगदाणे. शेंगदाणे पण भाजून घेतलं आहे आणि सुकं खोबरं पण भाजून घेतलं आहे आणि ते मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. ऑइल गरम झालं आहे, त्यात टाकत आहे जिरं आणि कांदा. कांदा चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. आता त्यात टाकत आहे आपली परवळ. ती परवळ थोडी फ्राय झाली होती, आता मी त्यात टाकत आहे आपलं वाटलेलं वाटण, जे आपण मिक्सरला ग्राइंड केलं होतं ना तेच ते टाकलं आहे. वाटण थोडंसं फ्राय करून घेणार आहे. त्यात टाकत आहे हळदी, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि धनजिरे पावडर पण ॲड करणार आहे. हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. मसाला चांगला फ्राय झाला आहे, त्यात टाकत आहे चवीनुसार मीठ आणि पडवळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून मी हे कुकरमध्ये आता ट्रान्सफर करणार आहे. कुकरला टाकत आहे थोडंसं पाणी, फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आपली पडवळ आणि दोन शिट्ट्या होईपर्यंत आपण हिला शिजून घेणार आहोत. दोन शिट्ट्यामध्ये आपली जी पडवळ आहे ना छान शिजून रेडी होईल. इथे आपली मसाला परवळची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्ही ही पोळीबरोबर किंवा वरणभाताबरोबर खाऊ शकतात. ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा आणि तुमच्या अनुभव माझ्यावर शेअर करा. दुसरी रेसिपी आपण बनवणार आहोत चवळीचे क्रिस्पी अशी मेंदू वडे. चवळीचे भाजी आपण नेहमी बनवतो पण कधी चवळीची भाजी खाऊन कंटाळ आला तर हे तुम्ही चवळीची वडे करून बघा. हे खाण्यासाठी तितकंच टेस्टी होतात, पटकन बनतात पण आणि खूप क्रिस्पी पण रेडी होतात. लहान मुलांना हा खूप आवडता प्रकार, तुम्ही हे स्नॅक्सला बनवू शकतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. चवळी मी भिजवून घेतलेली आहे. साधारणतः 4 तास तरी चवळी भिजवून घ्यायची आहे. त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे ब्रेड क्रम्स, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू. या रेसिपीसाठी सामान पण बऱ्यापैकी कमी लागतं, तरी कमी सामानात रेसिपी खूप टेस्टी आणि क्रिस्पी बनते. चवळी मी मिक्सरला ग्राइंड करून घेतली आहे. त्यात टाकत आहे बारीक चिरलेला कांदा, लिंबाचा रस. तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसेल तर तुम्ही इथे रवा पण वापरू शकतात. त्यात टाकणार आहे ब्रेड क्रम्स, कोथिंबीर, गरम मसाला, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, धनजिरा पावडर, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता त्यात मी टाकणार आहे तांदळाचं पीठ। साधारणतः इथे मी 4 टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। हे चांगले मिक्स करून घेणार आहे आणि एक डो बनवायचा आहे। डो बनवताना याच्या पानांचा वापर करायचा नाही आहे। त्यात टाकत आहे 1 चुटकी खाण्याचा सोडा यानी कि बेकिंग सोडा। हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आपण याचे वडे बनवून घेणार आहोत। आता इथे आपले वडे पण रेडी झालेले आहेत। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि कढईत मी टाकत आहे आपले वडे आणि मीडियम फ्लेमवर आपण हे फ्राई करून घेणार आहे। हे फास्ट गॅसवर फ्राई करायचे नाही आहे, नाहीतर वडे वरतून फक्त गोल्डन ब्राउन होतील आणि मधून कच्चे राहतील, त्यामुळे मीडियम फ्लेमवर याला फ्राई करून घ्यायचं आहे। वडे छान इथे क्रिस्पी झालेले आहेत आणि कलर पण मस्त असं गोल्डन ब्राउन झालेला आहे। आपण याला काढून घेणार आहोत, त्याची प्लेटिंग करूयात। चला तर मंडळी, इथे मस्तपैकी क्रिस्पी आपले चवळीचे वडे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। ही रेसिपी तुम्ही घरी जरूर ट्राय करा। आता इथे आपण बघणार आहोत दुसरी रेसिपी आणि ती आहे पचायला हलकी अशी आणि पटकन बनणारी मिक्स व्हेजिटेबल आणि दलियाची खिचडी। ही रेसिपी तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकतात आणि रेसिपी खाण्यासाठी हेल्दी पण आहे, कारण ह्यात आपण दलिया, डाळ आणि सगळ्या मिक्स भाज्या वापरलेल्या आहे आणि रेसिपी पटकन बनते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी दलिया घेतलेला आहे। दलिया मी स्वच्छ धुऊन आणि थोडंसं भाजून घेतलेला आहे। त्यावर मुगाची डाळ आहे, लसूण आहे, कांदा आहे, फ्लॉवर आहे, टोमॅटो, त्यानंतर फरसबी आहे, बटाटा आणि कढीपत्ता, त्याबरोबर लसूण पण घेतलेला आहे। रेसिपी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। तो ऑइल गरम झालेला आहे, त्यात टाकत आहे राई आणि जिरा। राई आणि जिरा तडतडला का, त्यात टाकत आहे 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण, बारीक चिरलेला कांदा, फरसबी, फ्लॉवर, टोमॅटो आणि बटाटा। सगळं मी एकसाथ भाज्या मिक्स केलेल्या आहेत आणि भाज्या थोड्याशा फ्राय करून घेणार आहे। भाज्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत। आता ह्यामध्ये मी टाकणार आहे सुके मसाले, त्यात टाकत आहे हळदी, थोडासा गरम मसाला, लाल मिरची पावडर, धनजीरा पावडर, चवीनुसार मीठ, आणि हे मिक्स करून घेणार आहे। त्यात टाकत आहे डाळ। इथे मी तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ घेतलेली आहे। डाळ पण थोडीशी फ्राय करून घेणार आहोत। त्यात टाकत आहे दलिया, आता ह्यामध्ये मी टाकणार आहे गरम पाणी। आणि आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। 2 शिट्ट्यामध्ये जे आपली दलियाची खिचडी आहे ना खाण्यासाठी रेडी होते। इथे पाणी मी थोडंसं जास्तच वापरलेलं आहे,
तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे थोडीशी पाणी कमी वापरून सुटसुटीत पण खिचडी बनवू शकता। ही खिचडी माझी थोडीशी आसट बनणार आहे। चला तर मंडळ, इथे मस्तपैकी आपली दलियाची खिचडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा। या सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा आवडल्या हे मला नक्की सांगा। नवमीज किचन बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा।